शासनाने महसूल वाढीचं कारण सांगून लॉकडाऊन असताना सुद्धा मद्य विक्रीची दुकाने चालू करण्याचा परवाना दिला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षापासून बंद असलेली गुंटीवारीची खरेदी खते चालू केल्यास महसूल वाढीस निश्चितच मदत होईल आणि रखडलेली गुंटीवारीची खरेदी खतं शासनाने सुरू करावी अशी मागणी माहिती सेवा समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी शासनाकडे केली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला 2 रुपये खर्च करायची गरज आहे त्या ठिकाणी 1 रुपया खर्च करा, कारण इथून पुढच्या काळामध्ये तोच 1 रुपया आपल्याला पुढच्या कामासाठी कामाला येणार आहे. शासन सरकार सर्व प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी ही विस्तटलेली आर्थिक गडी आपल्याला कशा प्रकारे व्यवस्थित करता येईल त्यासाठी शासन सरकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपणही नागरिक म्हणून त्या ठिकाणी काही गोष्टीची आपण सरकार म्हणून शासनाला मदत करणे गरजेचं आहे असं मला वाटतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नुकतंच या ठिकाणी एक कुठेतरी महसूल जमा व्हावा यासाठी लॉकडाऊन असतानासुद्धा बंद असलेले वाईन शॉप, जी दारूची दुकान आहेत, शासनाने त्यांना दारू विकण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे, त्यांना मान्यता दिली आहे, अशी दुकानं चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी 4-2 दिवसांमध्ये 100 कोटी रुपयाचं दारू विकली गेली आणि त्या ठिकाणी शासनाला महसूल जमा झाला. मान्य आहे महसूल जमा होण्यासाठी काही गोष्टी शासनाला इथून पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मला आवर्जून शासनाला महसूल मिळावा यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती होणं शक्य आहे आणि त्यासाठी शासनाला एवढा काही प्रयत्न करावा लागणार नाही. ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुंटेवारी बंद आहे, सर्वसामान्य नागरिकांनी 1-1, 2-2 गुंटे घेतलेले आहेत, त्या ठिकाणची खरेदी खत कायदेशीरित्या चालू करणे व ते सातबारे त्याचे तयार करणे अशा प्रकारचं जर काम केलं तर 1000 कोटी रुपयाचा महसूल हा शासनाकडे जमा होईल असं मला वाटतं. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.